वा मस्त सुगंध तर सुटलेली आहे वांगीचं. मस्त पैकी असं भाजी तयार झालेली आहे, झकास असं तयार झालेलं आहे, बघू शकताय. जसं एकदम सगळं मिक्स करून घेऊया. पण दूध घालून भरली वांगी तयार आहे. तर हे बघू शकताय पूर्ण असं शिजलेले आहे, बघा. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार दुधातलं भरली वांगी. तर वांगी म्हटले की सगळ्यांना माहीतच आहे ह्या पदार्थ, पण एक एक जण काय करतात ते वांगी केल्यावर ते कालवण वगैरे खात नाही. त्यामुळं आपण तुम्ही पाहिलंच असाल भरली वांगी आणि वांगी चिरून केलेले भाजी आणि वांगीचं भरीत, अशा प्रकारे तुम्ही सगळं पदार्थ बघितलाच असाल. तेच पदार्थमध्ये आज आपण थोडंसं वेगळं पद्धतीनं आज आपण रेसिपी बनवणार. ते म्हणजे आपण दूध वापरून ते भरली वांगी भाजी कसं करतात ते आपण आज पाहणार आहोत. तर त्याच भरली दुधातले वांगी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर आपण इथं पहिल्यांदा आपल्याला वांगी पाहिजेत. मी इथं वांगी घेतलेले आहे, त्यासाठी लागणारे साहित्य इथं शेंगदाणे घेतलेले आहे, कच्चं शेंगदाणे घेतलेले आहे. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि इथं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी. इथं चवीनुसार मीठ, कांदा लसूण मसाला, एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद आणि धने पावडर एक चमचा. ते एक टमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर. आपल्याला दूध वांगी करण्यासाठी इथं आपल्याला दूध लागणार आहे, एक वाटी दूध घेतलेले आहे, तेल आणि इथं एक गड्डा लसूण घेतलेले आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेले आहे. तर आता आपण हे वांगी चिरून घेणार आहोत, त्यासाठी इथं मी एक भांडं घेतलेले आहे. त्या भांड्यात आपण आता पाणी घालूया. पाणी घेते, पाणी का घालायचं ते पण मी सांगते. आता आपण वांगी चिरून घेऊया. आता हे जे देठ आहे आपल्याला हे पूर्ण काढायचं नाही, थोडंसं आपल्याला हे निमा काढायचं आहे. तर अशा प्रकारे काढून घेतलेले आहे. आता आपण हे वांगी चिरून घेऊया. पूर्ण पण चिरून घ्यायचं नाही, आपण चिरून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मी वांगी चिरून घेतलेले आहे. चार भाग करून घेऊन त्याच्यात बघायचं आपल्याला किडा वगैरे असतात, त्यामुळं आपण अशा प्रकारे बघून तिथं पाणी घेतलेले आहे. त्या पाण्यात घालूया. आपल्याला ह्या पाण्यात थोडंसं मीठ घालूया, म्हणजे ते वांगी काळं पडत नाही. त्यामुळं आपण एका दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घालायचं. आता आपण वांगी चिरून घेतलेली, आता हे टमॅटो पण चिरून घेऊया. टमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. आता आपण चूल पेटून घेऊया. आता चूल तर पेटलेलेच आहे, आता आपण चुलीवरती तवा ठेवूया. तवा थोडंसं गरम करून घेऊया. आता तवा गरम झालेला आहे. आता आपण तव्यामध्ये शेंगदाणे घालूया. आता शेंगदाणे घालून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता शेंगदाणे भाजलेले आहे खरपूस, आता आपण हे काढून घेऊया शेंगदाणे. आता ह्याच तव्यात आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे, ते पण आता भाजून घेऊया. लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं पण भाजलेले आहे, आता आपण हे पण काढून घेऊया. आता आपण इथं पाट्यावरती हे शेंगदाण्याने खोबरं लसूण आलं बारीक करून घेणार आहोत. आता आपण हे पाट्यावरती घालूया. इथं आलं लसूण घेतलेले आहे, ते पण घालूया. आपण हे बारीक वाटून घेऊया.
मग आता आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे पाट्यावरती, आता आपण हे काढून घेऊया। मस्त बारीक झालेले आहे, एका ताटामध्ये मी काढून घेते। आता आपण शेंगदाणे वगैरे बारीक करून घेतलेले आहे, ह्यामध्ये आपण आता मसाला मिक्स करूया। मग इथं मी अर्धा चमचा हळद घालते, धने पावडर घेतलेली आहे ते घालते एक चमचा, इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ते घालूया मी दोन चमचा घालते। हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय, तिखट हवं असेल तर तिखट आणि कमी पाहिजे असेल तर कमी। तर इथं अर्धा चमचा थोडंफार कमी मीठ घालते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आपल्याला वरती कोथिंबीर घालूया, मिक्स करूया। आता आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे, आता आपण हे पाण्यात ठेवलेले वांगी घेऊया आणि ह्यामध्ये आपण भरूया। मसाला किती बसते तेवढा आपल्याला भरायचं आहे, असं पूर्ण दाबून दाबून भरायचं आणि वरती थोडंसं आपल्याला हातानं दाबायचं म्हणजे ते मसाला बाहेर पडत नाही। अशाच प्रकारे आपण सगळं वांगी भरून घेऊया। आता आपण चुलीत जाळ करून घेतलेलेच आहे, आता आपण चुलीवरती कढई ठेवूया। कढई थोडंसं गरम करून घेऊया, तर कढई गरम झालेली आहे, आता आपण कढईत तेल घालूया। तर आपण तेल थोडंसं गरम करून घेऊया, तर तेल गरम झालेले आहे, ह्यामध्ये आपण आता एक चमचाभर जिरं घालूया। जिरं छान असं तडतडलेलं आहे, ह्यामध्ये आपण आता चिरून घेतलेले टमॅटो ते घालूया आणि पूर्ण आपल्याला मऊ शिजवून घ्यायचं टमॅटो, मिक्स करूया। मग आता टमॅटो पूर्ण मऊ झालेले आहे, आता आपण ह्यामध्ये थोडंसं आपल्याला हळद घालूया। आपण मगाशी मसालामध्ये तयार करताना हळद घातलेलीच आहे, त्यामुळे आपण थोडंसं हळद घालूया आणि इथं थोडंसं धने पावडर राहिलेलं आहे ते पण घालूया अर्धा चमचाभर, मिक्स करूया। आणि इथं आपल्याला वांगी भरून सगळं थोडंसं मसाला राहिलेला आहे ते पण घालूया, मिक्स करूया। आता आपल्याला ह्यामध्ये वांगी घालूया, वांगी पण मिक्स करूया। आता मिक्स करून घेतलेले आहे, ह्यामध्ये आपण आता दूध घालूया। आपण इथं काहीच पाणी वापरणार नाही ह्या भाजीला, आपण दूधच वापरणार आहे, ते पण दूध आपल्याला आधी गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तापून घ्यायचं आहे, तापून घालूनच आपल्याला दूध वापरायचं आहे, म्हणजे आपल्याला असंच कच्चं वगैरे दूध घालायचं नाही। मी तर एक वाटी दूध वापरलेले आहे, तर आपण मिक्स करूया। मिक्स करून घेतलेले आहे, आता आपल्याला वरती थोडंसं मीठ घालूया, म्हणजे आपण आधी मीठ घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं घालायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण लावून हे 5 मिनटं आपल्याला शिजवून घेऊया। आता 5 मिनटं झालेले, आता आपण भरली वांगी तयार झाली का बघूया, झाकण काढूया। आता झाकण काढलेलं आहे, मस्त खमंग तर सुटलेले आहे भाजीचं। आता आपण सगळं मिक्स करूया, आता मस्त तयार झालेले आहे। आता आपल्याला थोडंसं अजून हे 2 मिनटासाठी परत झाकण लावून ठेवूया, म्हणजे खाली चिटकणार नाही पण आणि हे पूर्ण मऊ पण होईल वांगी। तर यामध्ये आपण आता थोडंसं कोथिंबीर घालूया, कोथिंबीर घालून परत आपल्याला झाकण लावूया, झाकण लावून परत आपल्याला 2 मिनटासाठी शिजून घेऊया। आता 2 मिनटं झालेले आहे, आता आपण शिजले का बघूया, झाकण काढूया। मस्त सुगंध तर सुटलेले आहे वांगीचं, मस्तपैकी असं भाजी तयार झालेली आहे।
जकास असं तयार झालेलं आहे, बघू शकताय. जस एकदम सगळं मिक्स करून घेऊया. पण दूध घालून भरली वांगी तयार आहे. तर हे बघू शकताय पूर्ण असं शिजलेले आहे, बघा. आता आपल्याला हे खाली काढून घेऊया. हा मस्त याचं खमंग तर लय सुटलेले आहे. हे बघा आता इथं मस्त भाजी तयार झालेली आहे, मस्त असं मसालेदार हे तयार झालेले आहे. आपल्याला हे प्रवासाला वगैरे जाताना अशा प्रकारे भाजी करून नेलं तर त्या भाजीला 2 दिवस काहीच होत नाही. आपण हे दुधामध्ये केलेलं असते त्यामुळं आपण हे भाजी टिकते भाकरीबरोबर आणि बाजरीचं भाकरीबरोबर चपातीबरोबर तर हे खूप टेस्टी लागते भाजी. आजचा दुधाचं भरली वांगी तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.